नमस्कार, पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष MB चौधरी व पुणे जिल्हा उपाध्यक्ष रजाक साहेबलाल शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देवरोड शहर अध्यक्ष रवींद्र चोपडे, खजिनदार जाकीर सय्यद, शफी सय्यद, सचिन जोगदंड, मानवाधार सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर, पत्रकार चंद्रशेखर पात्रे, पुणे खबर प्रतिनिधी साजिद शेख उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. न्याय, समता, बंधुत्व या मूलभूत तत्वावरती आधारित असलेलं आपलेलं हे संविधान, ज्यानं आपल्या बुद्धिमत्तेवरती लिहिलं, अशा या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मनापासून, माझ्या हृदयापासून मी त्यांना नमन करतो, मी त्यांना अभिवादन करतो. खरं तर हे संपूर्ण संविधानावरती चाललेलं संपूर्ण आपलं जग, खरं तर या संविधानामधून आपल्याला दिलेला संदेश, आपल्याला दिलेला बालहक्क असेल, स्त्रीचे हक्क असतील, मतदानाचा अधिकार असेल, सर्व जे काय आहे हे आजच्या या संविधानामुळं आज आपणाला सर्वांना मिळत आहेत. अशा या महान कृतत्वान महामानवाला आजच्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी असेल, सर्व सदस्य असतील, आमच्या तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील असतील, महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या राज्यातल्या सर्व मेंबरकडून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून, अंतकरणापासून मी आज अभिवादन करतो. जय भीम.